गोंदियातून बातमी आहे। गोंदियामध्ये घरगुती सिलेंडरमध्ये कमी गॅस असल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे। अशा नागरिकांच्या तक्रारी वाढल्या त्यामुळे गॅस एजन्सी चालक आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचे वजन कमी येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांद्वारे येत होत्या। त्यानंतर या संदर्भात आढावा घेण्यात आला आणि आता गॅस एजन्सीचे चालक आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून अशा तक्रारी येत होत्या। 14 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये 12 किंवा 13 किलो गॅस असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होत्या। त्याच अनुषंगाने शनिवारी महसूल विभागाच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी तपासणी केली। गॅसमध्ये 2 ते 3 किलो गॅस कमी असल्याचं पाहायला मिळालं। याविषयीची तक्रार गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली। त्यानंतर आता गॅस एजन्सी मालकावर आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।